आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव नगरपंचायतीसाठी लवकरच नवीन इमारत, 2,60,00,000 प्रस्ताव. युवा नेते उत्तम पाटील. निपाणी तालुक्यातील बोरगाव नगरपंचायतीसाठी लवकरच नवीन इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीसाठी 2,60,00,000 निधीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माहिती देताना निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील पुढे म्हणाले, बोरगाव येथील नगरपंचायतीसाठी नवीन सुसज्जित इमारत व्हावी म्हणून राज्य नगर विकास खात्याकडे मागणी केली. त्यासाठी 2,60,00,000 निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अधिकृत आदेशानंतर इमारतीसाठी निधी मंजूर होणार असून लवकरच या कामाचा भूमिपूजन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बोरगाव नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून कुंभार वसाहत, कवटे वसाहत, फिरगन्नावर हवले वसाहत आदी ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक तसेच गटार निर्मितीसाठी 10,50,000 निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदूम, बाहुबली सोबाणे, सुरेखा घाळे, शोभा हवले, तात्यासाहेब बसनावर, मायगोंडा पाटील, जयपाल हवले, बाबासो वठारे, शीतल हवले, बाळासाहेब सातपुते, फारुक मुजावर, अनिल गुरव, राहुल कुंभार, अशोक नेजे, बाबासाहेब पाटील, बी के महाजन, सुहास चौगुले, आप्पासाहेब कवठे, राजगोंडा पाटील, बाहुबली कवठे, सुमित रोड, राजू कुंभार, दत्तू कुंभार, उदयकुमार हवले यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. फायनान्सच्या अंतर्गत व SFC अंतर्गत टोटल 10,50,000 रुपयाच्या कामाचा शुभारंभ वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 4, वार्ड नंबर 2 आणि 15 असं चारही 5 वार्डमध्ये आज गांधी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहोत. त्याचबरोबर वार्ड नंबर 15 जे भटगी समाज म्हणजे त्यांना जन्म अलमारी जनांग जे वास्तव्य आहे त्या वास्तव्यासाठी त्यांना मोफत गॅस व सिलेंडरची व्यवस्था आम्ही 10 कुटुंबांना या ठिकाणी दिलेला आहोत.